समाजाच्या ऋणातून उतराई होण्याकरता निफाड तालुक्यातल्या खडकमळेगावच्या निवृत्ती शिंदूंनी अनोखा मार्ग स्वीकारला. पाहुयात शिंदे यांनी कोणतं व्रत हाती घेतलंय ते. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातले खडक माळेगावचे हे आहेत वारकरी पंथाचे निवृत्ती शिंदे. गेल्या 10 वर्षांपासून या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून निवृत्ती शिंदे अनोखी समाजसेवा करतायत. कोणत्याही रुग्णासाठी फोन आला की शिंदे तात्काळ त्यांची रुग्णवाहिका घेऊन दिलेल्या स्थळी पोहोचतात. पोलिसांचा फोन असो किंवा मग एखाद्या सर्वसामान्य नागरिकाचा, दिवस असो किंवा रात्र, शिंदे कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता दिलेल्या ठिकाणी पोहोचतात. त्यानंतर ह्याच रुग्णवाहिकेतून ते रुग्णांना सेवा देतात. विशेष म्हणजे यासाठी ते कुठल्याही प्रकारचं मानधन स्वीकारत नाहीत. जे गरीब रुग्ण आहेत त्यांचं आम्ही मोफत पेट्रोल सुद्धा घेत नाही, आणि जे ज्यांची परिस्थिती बरी आहे त्यांच्याकडून आम्ही फक्त पेट्रोल घेतो. पोलीस कॉल असो किंवा ऑन रोड अपघात असो, आम्ही त्याचं कधी पैशाचा विचार न करता आणि ही 24 तास अहोरात्र ही सेवा मी करीत आहे. आणि मी स्वतः कुठल्याही प्रकारचं मानधन वगैरे 1 रुपयासुद्धा न घेता ही 24 तास समाजाचं काहीतरी मी देणं लागतो या भावनेतून मी हे काम अगदी करीत आहे. गेल्या 10 वर्षात या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून शिंदे यांनी 4 ते 4.5 हजार रुग्णांची मोफत सेवा दिली आहे. शिंदे यांच्या या सामाजिक उपक्रमासाठी लागणारा निधी गावातील ग्रामस्थ लोकवर्गणीच्या माध्यमातून जमा करतात. त्यांचं सामाजिक कार्य खरोखरच जिल्ह्यात नाही राज्यात उल्लेखनीय असं आहे. हे सगळं करीत असताना ह्या 10 खेड्यांमध्ये पोलीस स्टेशन असू, कुठलाही सार्वजनिक संस्था असू किंवा एक सामान्य व्यक्तिमत्व असू, कोणीबी त्यांना फोन केल्यानंतर रात्री बेरात्री लगेच ते आपल्या रुग्णांच्या सेवेसाठी हजर असतात. आमचे निवृत्ती बाबा मी ज्या ज्या वेळी फोन करतो त्यावेळी तात्काळ दवाखान्यात हजर होऊन जे पेशंट असेल त्याला लवकरात लवकर दवाखान्यात नेऊन पोहोचवण्याचं काम गेल्या 7 ते 8 वर्षांपासून अविरतपणे करत आहे. माणुसकी हा सगळ्यात मोठा धर्म, त्यातच समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून निवृत्ती शिंदे यांनी समाजसेवेचं अनोखं व्रत हाती घेतलंय. रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णांची मोफत नेआण करून समाजाचं ऋण फेडलं जातंय अशी भावना निवृत्ती शिंदे व्यक्त करतात. चेतन कोळस, ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, येवला. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.